आमदार विनय कोरे यांच्या सभेत त्यांचे सहकारी करण सिंह गायकवाड यांनी त्यांच्या भाषणातून दाखवलेली हतबलता आणि त्यांचे बंधू योगीराज गायकवाड यांनी करण सिंह गायकवाड यांना डावलून घेतलेला माजी आमदार कैलासवासी संजय सिंह गायकवाड गटाचा घेतलेला मेळावा या दोन्ही घटनांमुळे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात एक नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. 24 ऑक्टोबर रोजी आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या सभेत माजी आमदार कैलासिंह संजय सिंह गायकवाड यांचे चिरंजीव आणि विनय कोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे करण सिंह गायकवाड यांनी भर व्यासपीठावर माझ्यावर आणि आमच्या संजयदादा गटाच्या कार्यकर्त्यांवर गैरविश्वास दाखवत असल्याचा आरोप करून अक्षरशः आपली हतबलता दाखवली होती. याचा संपूर्ण व्हिडिओ मतदारसंघात वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. आपण पहिल्यांदा करण सिंह गायकवाड नेमकं काय म्हणाले ते पाहू. नाही म्हणा लागला, लोक नाराज झाले तर मी प्रत्येकाचं पुन्हा कुणाचं पाय पडायचं. या ठिकाणी जबाबदारी मला पण कुठतर साहेब मला बोलायचं नव्हतं पण नाही इलाज असतो, आता बोलायची वेळ आली. या ठिकाणी खरोखर आता मी 4 दिवस दवाखान्यात होतो, म्हणजे माझं दुखणं सांगतो असं विषय नाही, पण माझा मेंदू काम करायला बंद पडला. अरे राजकारणाचं बघू का मी, माझ्या काय किरकोळ अडचणी असतील ते बघू. यात आता आम्ही जे म्हणतोय बाबा काहीतरी ह्या कार्यकर्त्याला पण सन्मान द्या, त्या कार्यकर्त्याला सन्मान द्या, ते जर वागणूक जर होणार नसते, एक माणूस असू देईल तिथं तो स्वाभिमानानं आमचा संजयदादाचा कार्यकर्ता जगलेला आहे. कुठल्याही साहेब या ठिकाणी मला मुद्दाम सांगावं लागेल, आज आम्ही 2004 इलेक्शन नंतर आम्हाला संधी नव्हती, दादा वारल्यानंतर 2000 या शवडेनपणातल्या जनतेनं माझ्या आईला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर आमचा 2004 नंतर आम्हाला कुठलीही सत्ता नव्हती, तरी पण आमचा कुठला कार्यकर्ता इकडं तिकडं डगमगला नाही. भले आमची मूड बर असू द्या, 4 असू द्यात, पण या ठिकाणी ठाम राहिलेले कुठल्याही पद्धतीचे गद्दारी आमच्या लोकांनी केलेलं नाही आहे. आणि आपल्यातल्या लोकांचे काही लोकांनी जर आमच्यावर गैरसमज किंवा गैरविश्वास करणार असतील तर ते साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परवडणारी गोष्ट नाही. मी आज बऱ्यापैकी सगळा म्हणजे उलटसुलट सगळा विचार करून या ठिकाणी साहेब बोलायला लागले. तुम्हाला वाईट वाटलं असेल किंवा इतर कोणाला वाईट वाटलं असेल पण माझी नाईलाज आहे, मला तुमची क्षमा मागून मी या ठिकाणी मी बोलतोय. या ठिकाणी कुठलाही असो माझाच कार्यकर्ता नाही, कुठलाही या ठिकाणी आता असणारे आपल्याबरोबर भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, इतर कुठल्याही सर्व आता इतर संघटनांनी आपल्याला या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी संधी दिलेली आहे त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सन्मान द्यावा. या व्हिडिओमध्ये नेहमी शांत आणि संयमी दिसणारे करण सिंह गायकवाड थोडे आक्रमक आणि हतबलही झाल्याचे दिसले. ही हतबलता नेमकी का आणि कोणामुळे आली याबाबत शाहूवाडी तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. करण सिंह गायकवाड नाराज असतील तर ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले असतानाच करण सिंह गायकवाड यांचे धाकटे बंधू योगीराज गायकवाड यांनी बांबवडे येथे करण सिंह गायकवाड यांना वगळून संजयदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित आणून निवडणुकीतील संजयदादा गटाची काय भूमिका असावी याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी एक मेळावा घेतला आहे. या दोन्ही घटनांमुळे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात एक नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. करण सिंह गायकवाड यांनी आमदार विनय कोरे यांच्या सभेत दाखवलेली हतबलता आणि यानंतर लगेच त्यांचे धाकटे बंधू योगीराज गायकवाड यांनी करण सिंह गायकवाड यांना डावलून संजयदादा गटाचा कार्यकर्त्यांचा घेतलेला मेळावा या दोन्ही घटनांनी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट येणार का हे पाहावं लागेल. बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे.